नमस्कार सारोमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज आठ जानेवारी सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठिळक घडामोडी नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची अंतिम मतदार यादी काल प्रसिद्ध करण्यात आली विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे एक हजार तीनशे एकाहत्तर शेतीपूरक तसंच शेतीमाल प्रक्रिया व पनन संस्थेचे आठशे बत्तीस बिगर शेती संस्थेचे एक हजार तीनशे शहात्तर असे एकूण तीन हजार पाचशे एकोणऐंशी मतदार आहेत आगामी दहा दिवसात बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजण्याचा अंदाज आहे शिर्डी येथील साईबाबा मंदिरातील पोशाख परिधानासंबंधी फलकाला भूमाता ब्रिगेडच्या तीन कार्यकर्त्यांनी काळे फासले शिर्डी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले राज्यात जून ते ऑक्टोबर दोन हजार वीस या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या पीक नुकसानीचे दुसऱ्या व अंतिम हप्त्यापोटी एकूण दोनशे ब्याण्णव कोटींचा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली नगर जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना त्र्याहत्तर कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मिळणार आहे केंद्र शासनाच्या अख्तरेतील वाहन संशोधन आणि विकास संस्थेचे नगरमधील युनिट चेन्नईला स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू आहेत संरक्षण दलासह कोणत्याही कंपनीचे नवे वाहन रस्त्यावर उतरण्यापूर्वी येथे चाचणी घेतली जाते ही संस्था नगरमधून बाहेर जाऊ नये यासाठी शिवसेनेने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला या स्थलांतराला भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांनीही विरोध केला आहे जिल्हा परिषदेला मिळालेला पन्नास कोटी रुपयांचा निधी अखर्चित राहण्याची शक्यता आहे दोन वर्षापूर्वी मंजूर निधीला वर्षभरापूर्वी प्रशासकीय मान्यता मिळाली या कामाचे कार्यारंभ आदेश अजूनही दिले गेलेले नाहीत जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाच्या या दिरंगाईमुळे बांधकाम समितीचे सभापती काशीनाथ दाते यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली करोना लसीकरणासाठी आज ड्राय रन राबविण्यात येणार आहे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने यासाठी नियोजन केले आहे जिल्हा रुग्णालय जिल्हा परिषदेचे वाळकी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नगर महापालिकेच्या तोफखाना आरोग्य केंद्रावर हा ड्राय रन होईल जिल्ह्यात गुरुवारी दोनशे जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले करोनामुक्त झालेल्यांची संख्या सदुसष्ट हजार नऊशे सोळा झाली आहे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सत्त्याण्णव टक्के आहे गुरुवारी जिल्ह्यात एकशे एकोणतीस कोरोना रुग्ण वाढले उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आठशे एकतीस आहे या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशजूड डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार